इयत्ता 6वी विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बलसागर भारत हो हे समूहगीत पाहणार आहोत। या गीताचे कवी आहेत साने गुरुजी। विद्यार्थी मित्रांनो, हे पुढील चित्र पहा। हे चित्र आहे साने गुरुजींचे। साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला। त्यांचे नाव पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी। त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला। त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता। त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला। त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम ए ही उच्च पदवी मिळवली होती। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून 6 वर्षे नोकरी केली। त्यांनी तेथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली, म्हणजे दुसऱ्यांची सेवा करण्यास शिकवले। इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले। त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता। ते स्वतः खादीचाच वापर करत असत। इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला। इसवी सन 1942 च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले। फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली। त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली। पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। त्यातीलच बलसागर भारत हो ही एक कविता। अशा कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या। ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते। साधी सरळ ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कार, निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते। श्यामची आई, नवा प्रयोग, धडपडणारी मुले, गोड गोष्टी, भारतीय संस्कृती, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले। पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतातून व्यक्त केली आहे। सर्वप्रथम मी कविता वाचून दाखवित आहे, ती लक्षपूर्वक ऐका। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हा तिमिर घोर संवारीन, या बंधू सहायाला हो, बलसागर भारत हो, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निच पदाला हो, बलसागर भारत हो, या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन नातरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपुत राहो, बलसागर भारत हो, ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येऊ, बलसागर भारत हो। सुरुवातीला आपण यातील ध्रुवपद बघूया। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। बलसागर म्हणजे शक्तीचा समुद्र, अफाट सामर्थ्यवान। विश्वात म्हणजे साऱ्या जगात। या ठिकाणी कवी सांगत आहे की माझा भारत देश शक्तिशाली होऊ दे,
विश्वात म्हणजे साऱ्या जगात दिमाखाने शोभून राहू दे, म्हणजेच माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी असे कवी म्हणत आहे. त्यानंतर पहिले कडवे बघूया. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिदले, राष्ट्रार्थ प्राणही उरले, मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो. कंकण, कंकण म्हणजे हातात घालायचे आभूषण, म्हणजेच आपली जी बांगडी असते ती. पण इथे प्रतिज्ञा करण्याचे कडे असा त्याचा अर्थ आहे. करी, करी म्हणजे हातात. बांधियले, बांधियले म्हणजे बांधले आहे. जनसेवे म्हणजेच लोकांची सेवा करण्यासाठी. दिदले म्हणजेच दिले. राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी. सिद्ध म्हणजे तयार. आता या ठिकाणी कवी सांगतायत, हे प्रतिज्ञेचे कडे मी माझ्या मनगटात बांधले आहे. आणि ते कोणासाठी? तर लोकांच्या सेवेसाठी. लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. देशाच्या कल्याणासाठी आता माझे प्राण शिल्लक राहिले आहेत. देशासाठी बलिदान द्यायलाही मी तत्पर आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे. आता दुसरे कडवे पाहूया. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगत आहे? तर वैभवी देश चढवीनं, सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहायाला हो बलसागर भारत हो. वैभवी म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न, सर्वस्व म्हणजेच अवघे जीवन, सगळे जीवन, अर्पिन म्हणजेच समर्पित करीन, तिमिर म्हणजे काळो अंधार, घोर म्हणजे खूप दाट, संहारीन म्हणजे नाश करीन, बंधू म्हणजे देशबांधव, सहाय्याला म्हणजे मदतीला. आता इथे कवी काय सांगतायत? तर वैभवी देश चढवीनं, सर्वस्व त्यास अर्पिन, म्हणजे माझा देश मी ऐश्वर्यसंपन्न करीन आणि त्यासाठी माझे अवघे जीवन समर्पित करीन. त्यानंतर हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला. यामध्ये कवी सांगतायत की हा जो पारतंत्र्याच्या दाट काळोखाचा, घोर म्हणजे दाट, संवारीन म्हणजे नाश करीन, मग हा जो पारतंत्र्याचा दाट काळोखाचा मी नाश करीन, देशबांधव हो तुम्ही मदतीला या, बंधू सहाया लाओ म्हणजेच तुम्हीसुद्धा मदतीला या. कवीला असे सांगायचं आहे की या पारतंत्र्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे हे सत्कार्य जे आहे हे आपण सर्वांनी मिळून करूया. यानंतर दुसरं कडवं पहा. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो बलसागर भारत हो. आता या ठिकाणी हृदयास हृदय जोडून म्हणजेच मनाशी मन जोडून, ऐक्याचा म्हणजे एकतेचा मंत्र इथे जपायला सांगितलेला आहे. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, म्हणजे हातात हात गुंफून सगळ्यांनी एकत्र येऊन मनाशी मन जोडून, म्हणजेच नुसतं हातात हात घेऊन नाही तर मनाने सुद्धा एकत्र यावं असं इथं कवी सांगत आहे. ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो. ऐक्याचा म्हणजे एकजुटीचा मंत्र ओठात जपून, म्हणजे एकजुटीचा मंत्र मनात ओठात ठेवून आपण हे शुभ कार्य म्हणजेच स्वातंत्र्य मिळवण्याचे जे कार्य हाती घेतले आहे हे शुभ कार्य करायला सर्व बांधवांनी, बंधू आणि भगिनींनी एकत्र यायचं आहे. आणि यासाठी कवी सांगतोय की हे शुभ कार्य करायला बांधव हो तुम्ही या. आता आपण चौथे कडवे पाहूया. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदा लाहो बलसागर भारत हो. करी, करी म्हणजे हातात. दिव्य, दिव्य म्हणजे तेजस्वी. पताका म्हणजे झेंडा, ध्वज किंवा निशान. दाऊ म्हणजे दाखवू. निजपदाला म्हणजे स्वातंत्र्य किंवा पूर्वीची स्वतःची शान. लाहो म्हणजे मिळो. आता इथे कवी काय सांगतायत? करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, हातात तेजस्वी असं निशान घेऊया, प्रियतम भारताचे गौरव गाणी गाऊ,
म्हणजेच भारताचे गुणगौरव गाणारे गाणे आपण गाऊया. विश्वात पराक्रम दाहो ही माय निजपदा लाहो, म्हणजे साऱ्या जगात पराक्रम गाजवूया आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मानाचे स्थान मिळवून देऊया, म्हणजे पारतंत्र्यापूर्वी आपली मायभूमी जशी स्वतंत्र होती तसेच स्वातंत्र्य तिला मिळवून देऊया. यानंतर पाचवं कडवं पाहूया. या उठा करू होशर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो. आता यामध्ये कवी सांगतात की शर्थ म्हणजे पराकाष्ठा, संपादू म्हणजे मिळवू, पुरुषार्थ म्हणजे पराक्रम, स्वत्व, व्यर्थ म्हणजे फुकट. या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, यामध्ये कवी सांगतायत उठा उठा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया आणि या मायभूमीसाठी दिव्य असा पुरुषार्थ संपादन करूया. त्यानंतर हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, म्हणजे असे केले नाही तर आपले आयुष्य व्यर्थ ठरेल, आपल्या नशिबाचा सूर्य सदैव तळपत राहिला पाहिजे. यानंतर शेवटचे कडवे पाहूया. ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येऊ बलसागर भारत हो. माय म्हणजे इथे आई, पण इथे अर्थ घेतलेला आहे मातृभूमी. थोर म्हणजे महान. ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल, म्हणजे ही माझी जी मातृभूमी आहे ती थोर होईल म्हणजेच महान ठरेल आणि वैभवाने दिव्य दिमागदार शोभेल. जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येऊ, म्हणजे साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल असा तो सोन्याचा दिवस प्राप्त हो. अशा प्रकारे साने गुरुजींनी आपला भारत देश शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.